प्रथमित आपण हळदीचे हळदी कुंकाचे पोट ह्या कऱ्याला उडून घेऊया। अखाजीची पूजा कशा पद्धतीने करते मी ते दाखवत आहे। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, तर मी अशा पद्धतीने पूजा करते। आता मी इथं हे करा ठेवलेलं आहे, कोणी मोठं करा पण घेतं, कोणी छोटं घेतं, कोणी दोन घेतं छोटे मोठे एकत्र, पण आमची परंपरा अशीच आहे, आम्ही पहिल्यापासून असं छोटंच घेतोय। तर आता याच्यावरती हा नैवेद्य केलेला आहे मी। आता हा नैवेद्य आम्ही असा ठेवणार, आंब्याच्या पानावरती आणि ह्या कऱ्यावरती असा नैवेद्य ठेवायचा। तर याच्यावरती आता कुरडई आहे, भजे आहे, भाट्याचे भजे आहे, हे पापड आहे, खारोडी आहे, भात आहे, रशी आहे आणि आमरस आहे, याच्यावर सगळं वाढलेलं आहे। आता हे जे ठेवलेले आहे हे नैवेद्य आहे हा फोटोसाठी, आणि हा इथं जो काढून ठेवलेला आहे मी हा मी गाईला देणार आहे। तर याच्यावर पण जे याच्यावर वाढलेले तेच याच्यावर पण वाढलेले, आणि हा तुपाचा दिवा आता आपण लावणार आहे इथे। तर आता हा तुपाचा दिवा आहे, आणि इथे आंबे पण ठेवलेले मी। तर आपण आता अशा प्रकारे पाणी, तर हे जे तुळशी पत्र आहे हे आपण याच्यावरती ठेवणार आहे नैवेद्यासाठी, तुळशी पत्र महत्वाचं असतं। तर आपण आता याला असं पाणी ओवळून घेणार आहोत। नैवेद्य ठेवल्यावरती पाणी ओवळून नमस्कार करायचा असतो, तर आपण आता नमस्कार केलेला आहे। आणि हे जे ताट आहे भरून ठेवलेले मी, हे आपल्या देवऱ्यासाठी आहे। तर हे देवऱ्यासाठी ताट मी पूर्ण भरलेलं आहे। हे देवऱ्या पुढचं जे ताट आहे ते आपण स्वतः खायचं असतं, तर याच्यामध्ये जेवढा पण स्वयंपाक केलेला आहे तेवढा पूर्ण वाढलेला आहे। तर इथं आहे ही बटाट्याची खारोडी, आणि हे आहे कुरडाई, भजे, बटाट्याचे भजे, साधे भजे, आमरस, रस्सी, पुरणपोळी आणि भात, अशा प्रकारे हा स्वयंपाक आहे आपण पूर्ण केलेला आखाजीचा। तर अशा प्रकारे मी पूर्ण स्वयंपाक करून आखाजी जेव घातलेली आहे आणि माझ्या सासऱ्याला जेव घातलेले आहे। तर तुम्ही कशा पद्धतीने आखाजी करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा।